नमस्कार मी आचल सरकारनामामध्ये सगळ्यांचं स्वागत मराठी अभिनेत्री केतकी चितळे यांनी शरद पवारांबद्दल फेसबुकवर एक वादग्रस्त पोस्ट केली होती त्यानंतर तिला अटकही करण्यात आली तर हे केतकी चितळेचं पूर्ण प्रकरण काय आहे हे आज आपण सरकारनामा एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया शुक्रवारी रात्री केतकी चितळेने एक फेसबुकवर पोस्ट केली होती या पोस्टमध्ये शरद पवारांविषयी आशेपार्य कविता पोस्ट केली त्यानंतर केतकी चितळेवर पोलिसांनी कारवाई करत तिला अटक केली त्यानंतर एकच खळबळ उडाली तिच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकाही करण्यात आली केतकीने केलेल्या पोस्टमध्ये ऐंशी झाले आता उरक वाट पाथय नरक असे शब्द वापरण्यात आले आहेत या अशेपार्य पोस्ट नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका स्वीकारली आहे यानंतर या पोस्टवर अनेक स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे केतकी चितळीने फेसबुकवर केलेल्या पोस्ट नंतर तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेल्या या पोस्टमध्ये शरद पवारांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली त्यामुळे केतकी विरोधात पाचशे पाचशे पाच दोन पाचशे एक आणि पा, एकशे त्रेपन्न ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान केतकीच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीत ठाणे कळवा पुणे उस्मानाबाद यानंतर आता तिच्यावर साताऱ्यातही गुन्हा दाखल करण्यात आला यामुळे आतापर्यंत केतकीवर एकूण बारा गुन्ह्यांची नोंद झाली आहे मात्र अद्याप केतकीने शरद पवारांवरील पोस्ट डिलीट करण्यास नकार दिला आहे दरम्यानच केतकी चित्रेच्या आशेपाऱ्या पोस्टवर शरद पवारांनी मी केतकीला ओळखत नाही असं म्हटलंय सर्व स्तरातून केतकीच्या पोस्टला विरोध केला जात असून राज ठाकरे यांच्यासह अनेकांनी तिची चूक असल्याचं म्हटलं आहे अजून अशाच काही घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा सरकारनामा